हे उद्धवसाहेबांना आम्ही नेतं मानत होतो पण शेवटी नेत्यांनी पण कार्यकर्त्याचं ऐकलं पाहिजे नेहमी गाव ग्रामपातळीवर आम्ही काम करतो गावाचा सरपंच त्याच्या सदस्याचं ऐकतो जे पी मेंबरांचं अध्यक्ष ऐकतो नगरसेवकांचं नगराध्यक्ष ऐकतो आमदारांचं मुख्यमंत्र्यांनी ऐकलं पाहिजे ना ज्यावेळेस ते पक्षप्रमुख होते तर आम्हाला सांगायला कोणाला तरी जागा होती की हा मंत्री ऐकत नाही हा मुख्यमंत्री ऐकत नाही तेच मुख्यमंत्री झाल्यानं आम्ही सांगायचं कोणाला माझा व्यक्तिगत त्याच्यामध्ये काही अडचणीचा विषय नव्हता अडचणीचा विषय जे पहिल्या वेळेस निवडून आलेले आमदार आहे त्यांची फार खतखत होत होती आणि वारंवार हे प्रश्न वेगळ्या वेगळ्या मार्गांनी मांडण्याचा प्रयत्न केला मी तर तिथनं जाताना शेवटचा होतो चौतीसावा होतो मी आम्ही तर हेच सांगायला गेलो की अजून एक वेळ गेली त्यांना बोलवा आणि ज्यावेळेस आम्हाला संजय राऊतांनी सांगितलं की तु तुम्हाला जायचं आहे तुम्ही पण जा म्हणजे अशा पद्धतीचं राजकारण मला कुठेच दिसत नाही चार लाख लोकातून निवडून आलेल्या आमदारांना तुम्ही अरेगा हलकटसारखं सांगता चला निघून जा तर आम्ही बी स विचार केला की आता मंत्रिपद गेलं खड्ड्यात आम्ही मंत्रिपद सोडून बाहेर निघालो आज सरपंच सरपंचपद साधं सोडत नाही याच्यावरून तुमच्या लक्षामध्ये येईल की केवढी तीव्रता असेल आता बघा लढाई आमच्या हातात नाही लढाई तुमच्या हातात नाही लढाई ही आयोगाच्या हातात तर ते सांगतील ते बांधकोणाचा आता आमदार आमच्याकडे जास्त खासदार आमच्याकडे जास्त नगरसेवक आमच्याकडे आम्ही आमचं मांडणी करू ते त्यांची मांडणी करतील शेवटी बांध बाळासाहेबांचा आहे आणि तो बाणच आम्हाला वाचवायचा आहे त्या बाणाला संपवण्याचा काही लोकांनी जो प्रयत्न सुरू केला होता तो वाचवण्याकरताच आम्ही हा उठाव केलेला आहे त्यामुळे शिवसैनिकांना आम्ही नेहमी हे सांगितलंय की शिवसेना आम्ही हायजॅक करत नाही आहे शिवसेना भवन हायजॅक करत नाही आहे किंवा शिवसेनेचं कार्यालय आम्ही हायजॅक करत कर नाही आहे सेनाभवन हे उद्धवसाहेबांच्याच ताब्यात ठेवावं हे आमचं मी मत आहे शिवालय आम्ही हायजॅक करत नाही आहे आम्ही फक्त आमची बाळासाहेबांची शिवसेना वाचवतो आहे साहेबांच्या डोक्यात आलं असतं पण ते काय चहापेक्षा खेटली गरम आहे ज्यांनी आयुष्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढल्या नाही मत कसं मागावं हे त्यांना माहीत नाही कोणत्या गल्लीत कोण राहतं त्यांना माहीत नाही नुसते हात वारे करून भाषण करणं तर मलाही येतं मलाही जमतं भाषण करता त्यांच्यापेक्षा चांगलं बोलू शकतो ते जेवढं बाहेर बोलू शकतात त्याच्यापेक्षा आम्हीही बोलू शकतो पण शेवटी भाषण करणे आणि लोकप्रतिनिधी होणे फार डिफरन्स पार्ट आहे त्यामुळे त्यांना या गोष्टीची किंमत नाही आहे मला तरी असं वाटतं की साहेबांनी या लोकांनासुद्धा आवर घालायला पाहिजे होता तो घातला गेला नाही त्याच्यामुळे आजही दिवस आपल्याला बघायला आहेत हे मला शक्तीप्रदर्शन करण्याची गरजच नाही आहे आणि ज्यांनी केलं त्यांचं मी अभिनंदन करतो या निमित्ताने त्यांची शिंदे साहेबांची भेटघाट झाली मलाही ते शक्तीप्रदर्शन करता आलं असतं पण का आपण आपल्याच पक्षाला आपली शक्ती दाखवायची काही गरज नाही आहे आपल्या नेत्याला माहिती आहे कोण कुठे आहे कोण काय करतं त्यामुळे साहजिक आहे मी जरी त्यांच्या जागेवर असतो तो मी पण शक्तीप्रदर्शन केलं असतं मला प्रत्येकाला वाटतं मला मंत्रिपद मिळावं आणि का वाटू नये म्हणून मला तरी वाटतं की त्यांनी केलेलं काम पण हो योग्य आहे पण शेवटी पक्षनेतृत्व जो निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य असेल